कर साहेब शेतकरी म्हणून जन्माला आलो खूप मोठा गुन्हा केला साहेब आमच्या बळीराजाची कोशिंद्याची काय अवस्था करून टाकली हो या परतीच्या पावसानं पहा आमचे हाल पहा साहेब तुम्ही आमच्या पिकाला हमी भाव देता किती 3000 रुपये आणि आम्हाला हे समद करण्यासाठी किती खर्च होयचा अंदाज आहे तुम्हाला नाही साहेब तुम्हाला काय अंदाज नाही आम्हाला बॅगच पडते साहेब 3500 रुपयाची त्यानंतर मजुरीसाठी बाकीचे राहिलेली कामं याच्यासाठी लागणारा खर्च काय याचा तुम्हाला अंदाज आहे साहेब नाही आणि यातही आम्हाला साथ देणारा हा मेघराजा यानंही सुद्धा आम्हाला यावेळेस एवढे आमचे हाल करून टाकले की जे होतं नव्हतं आमचं ते सुद्धा आमच्यापासून हिरावून घेतलं साहेब अरे तोंडाला आलेला घास साहेब आमचा या आमच्या मेघराजानं आमच्याकडून हिरावून घेतला अरे अरे तूच आमची साथ नाही देशील तर कोण देणार हे सरकार का आमचं आहे का या सरकारानं आम्हाला पीक विमा करायला सांगितलं पण कधी आम्हाला त्याची कधीच अंमलबजावणी केली नाही या सरकारानं ही अवस्था पहा आमची आमच्या पाठीची कोण आहे कोणी नाही तुम्ही सगळे चिन्ह 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 या सगळे तुम्ही गुंतलेल्या पण या शेतकऱ्याची दिवाळी कशी होईल याचा तुम्हाला काय आहे का अंदाज साहेब साहेब फक्त आमचं हे पीक वाहून नाही गेलं साहेब या पिकासोबत फुलाचे फटाके फराळाचं ताट पूजेची लक्ष्मी बायकोचा पाडवा आईची हक्काची साडी आणि बापाचं धोतरपण हे सर्व जे आहे ना समाधानानं देणारा जो हा शेतकरी राजा याच्याकडून या समजायची जी अपेक्षा आहे ना ते सगळं वाहून गेलं साहेब आणि तुम्ही म्हणता की फक्त 3000 रुपये भाव देतो म्हणून